दादा दादा नहीं है। दादा बाकी जाना पेन लिस्ट बनाना। दादा नहीं है। दादा बाहर गेला है। ओ दादा कस बंद होणार आता दादा नाही आहे तर। ओ सॉरी, यू कैन जस्ट रिमूव योर शेयरिंग फॉर अ व्हाइल, देन आई विल जस्ट बी। ओके, दिस इज फाइन। मंदार दादा नहीं है मंदार दादा। तूच बोलता है माहिती है मला। होय मंदार दादा बोला। आज काही काही ड्रॉ करायचं आहे का? मला आता तू तेम्यासारखा पोल टाकणार आहेस। आज काय करायचंय? ड्रॉइंग ना? अरे कशाच मास्क? सो हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। सगळेजण इथे जमलेले आहेत आज मस्तपैकी काहीतरी करायला। मला बऱ्याच जणांनी विचारलं की आज नेमकं करायचंय काय, तर त्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये, त्याचं उत्तर पार्थदादाकडे आहे। पण त्याआधी पार्थदादाला आपण सगळेजण कॉंग्रॅच्युलेट करूयात, कारण का पार्थदादानी एक नव्हे दोन कॉम्पिटिशन मध्ये तो विनर ठरलेला आहे। एक कॉम्पिटिशन भरवली गेली होती 21 स्टोरे नावाची, ज्याचं मागच्या वेळेस जे पारदादा आला होता तेव्हा एक पोस्टर केलं होतं, त्या पोस्टर मध्ये जे चित्र वापरलं होतं ते चित्र त्याला तो त्याच्यामध्ये विजयी झाला आणि भारतभरातनं खूप एंट्रीज तिथे आल्या होत्या आणि त्यांनी जे चित्र काढलं होतं त्या चित्राला प्राईज नुसतं मिळालं नाहीये, पण त्यांनी करोनाला डोनेट करायचं ठरवलेलं आहे। सो ते चित्र तुम्ही त्याच्या इंस्टाग्रामच्या पेजवरती बघू शकता आणि थोड्या वेळानंतर मी पण इथे ते शेअर करेन। दुसरं प्राईज त्याला मिळालेलं आहे ते परवाच आमच्यापर्यंत पोहोचलं, ते म्हणजे पार्थदादानी एक कोलाज केलं होतं आणि ते कोलाज जे आहे ते नाशिकच्या एका कॉम्पिटिशन साठी केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्याला प्राईज मिळालेलं आहे दुसरं। तर त्यामुळे पारदादाचं खूप खूप अभिनंदन आणि पारदादाला खूप 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 शुभेच्छा। सो त्यांनी ऑल ओव्हर इंडिया मधून ही दोन प्राइजेस या करोनाच्या काळामध्ये जिंकलेली आहेत आणि त्याचं काम सोबत चालूच आहे। त्यांनी आता सध्या खूप सुंदर सुंदर टी शर्ट्स पेंट केलेत आणि
खूप सुंदर डिझाईन्स काढलेले आहेत आणि तो त्याचं ड्रॉइंगचं काम, स्कल्पचर्स हे कंटिन्युअस चालू ठेवतो. आणि पारदादाकडे बघूनच मी तुम्हाला सारखं सांगतो की जेव्हा केव्हा तुम्ही बसलेले असाल, जेव्हा केव्हा तुमच्याकडे वेळ असेल, तेव्हा व्यक्त व्हा. तुमच्याकडे कागद पेन हा कायमच असतो, लिहा किंवा वाचा. किंवा तुम्हाला जर चित्र काढायचं असेल तर चित्र नक्की काढा, तुम्ही चित्रातनं रिॲक्ट होऊ शकता. ओके, सो आज आपण आता डायरेक्ट पारदादाकडे बोलूयात आणि पारदादाला विचारत, पारदादा काय करायचंय आज? हाय, गुड मॉर्निंग. तुम्ही सगळे, नोबडी वॉन्ट्स टू से गुड मॉर्निंग टू यू. गुड मॉर्निंग. उठले का सगळे? जागे झालात का? नोबडी वॉन्ट्स टू से एनीथिंग टू यू. गुड मॉर्निंग. Good morning. Now we are just saying good morning, but they don't want to move. Lagana suprabhat, suprabhat, suprabhat. Good morning. 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 नाही आठवत नाही आम्हाला. काल मी म्हातारे झालोय ना. कोणा कोणाला नाही आठवते? एक कणकेचा गोळा होता, तो गोळा थाप थाप थापला, त्याच्यावरती डोळे लावले, नाक लावलं, रंगवलं आणि मिशी सुद्धा लावली होती. अगमला बोलायचंय. अगम बोलो. आज ड्रॉइंग आहे का? आज काय काय माहिती? ओ, पारदादाचा आवाज तुम्हाला येतच नाही. पारदादा म्यूट करून बोलतोय एवढा वेळ. वाव वाव. हॅलो, गुड मॉर्निंग. बर आपण पहिल्या दिवशी मास्क बनवलेले मातीमध्ये, पण ते आपण लहान लहान बनवले, एकदम छोटेवाले बनवलेले. सो मला वाटलं की आज आपण थोडे ना असे असे मास्क बनवूया जे आपल्याला ऍक्च्युली वापरता येतील. तुम्हाला तुम्हाला काही फोटो दाखवायचे नेहमी सारखेच, मग मी तुम्हाला माझं थोडं काम दाखवेन आणि मग आपण सुरू करूया. ठीक आहे? हे मंदारदाने आपल्यासाठी पोस्टर बनवलेलं. हे कोणाचं पेंटिंग आहे माहिती का कोणाला? मोनालिसाचं. मोनालिसा माहितीये. आणि तिथे खांद्यावरती जे कोण बसलंय, तिच्या खांद्यावरती कोण बसलंय ना तिथे? तू. एक तू बसला. मी आहे का तू? पण नाही, भूत भूत. कशाचं मास्क बनवलंय असं वाटतंय? नाही, ते मातीच आहे, चिकट मातीच. मी अशी मोठी चपाती बनवली आणि तशी तोंडावरती लावून असं तोंडाला असं सगळे इम्प्रेशन घेऊन त्याचं मास्क बनवलं. एकदम असं थंडगार मस्त वाटलेलं. बर, आजकाल आपल्याला सगळे ते ड्रॉइंग कोण करते? थांबवा प्लीज स्क्रीन वरती, ते इरेज करून टाका बघू. मला कसं करायचं नाही माहिती ते. हा, थँक्यू 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 थँक्यू. आजकाल आपल्याला सगळीकडे माणसं अशी मास्क घालून फिरताना तुम्ही बघितले असतील, तुमच्या आई बाबांना पण पाहिलं असेल. मी तर पाहते त्या.
न्यूज चॅनल मध्ये दाखवतात, न्यूज चॅनल वरती बघता येतं. बरोबर बरोबर. पण ह्याच्या आधी मास्क म्हणजे काहीतरी वेगळाच अर्थ होता आपल्यासाठी. सो मी तुम्हाला काय काय जगभराचे वेगळे वेगळे मास्कचे प्रकार दाखवणार आहे. बरं का? हे इंडियातले ना, हे फोटो इंडियाचे आपले फोटो. हे बघा, हे आहेत व्हेनिशियन कार्निवल मास्क. त्यांच्या इथे जेव्हा कार्निवल होतं, त्यांचा फेस्टिवल असतो, जत्रा भरते त्यांची आणि डान्स वगैरे करतात, ते पार्टी असते, तर तिथे हे मास्क मास्क घालतात. हे कथकली सारखं ना? बरोबर, कथकली सुद्धा एका प्रकारचं मास्कच आहे. वाव, हे कोणी बनवलं? हे तिकडच्या आता व्हेनिस मधल्या आर्टिस्टनी बनवलं असणार. काय भारी आहे ये, कोण आहे? सो हे जे मास्क आहेत ते आहेत चायना मधले. न्यू इयर ला ते ना त्यांचे जे कोणी देव असतात, तिचे स्पिरिट्स असतात, त्यांचे जे मायथोलॉजिकल क्रिएचर असतात, त्याचे सगळे मास्क बनवून लोक रस्त्यावरती. हो माहिती आहे ना, तिथे तोंड दिसतंय का मुलीचं? हे आहेत आफ्रिकन मास्क फेस्टिवल मधला मास्क. हे एक लाकडाचा बनवलेला दिसतोय. हा आधीचा जो होता हे पेपर मॅशेचे किंवा कार्डबोर्डचे आणि त्याच्या काय पंख वगैरे लावलेले दिसतात. माझ्याकडे लाकडाचे कार करून बनवलेले आहेत. किती डेंजर आहे, त्यांना श्वास घेतो की नाही? हो, म्हणजे काय? आणि हे जे आफ्रिकन मास्क असतात ना, ते मोस्टली जे काही अॅनिमल्स असतात किंवा त्यांचे जे पूर्वज असतात त्यांच्या स्पिरिटशी बोलण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी त्यांचे स्पेशल डान्सेस असतात. मग ते डान्सिंग करताना हे मास्क घालून परफॉर्म करतात. दादा नको दाखव, किती डेंजर आहे. ह्याचं काय, हे कोण आहे? गणपती सारखाच दिसतो ना. मी सुद्धा हा फोटो पाहिला आणि मला गणपतीच दिसला. हो, गणपती सारखा. हे आहे बहामा बहामा मधले जुंकनू नावाचा हा मास्क. जुंकनू म्हणतात कुठल्या देशातला? कोण राक्षस? हा कोण या राक्षसाचं नाव आहे आणि हा ऑस्ट्रिया मधला क्रॅम्पुस नावाचा मास्क आहे. जिथे क्रॅम्पुस नावाचा एक राक्षस होता जो ज्या लहान मुलांना जे वाईट वागायचे त्यांना शिक्षा द्यायचा कॅरेक्टर होत ते. काय करायचं तो? मला नाही माहिती. त्यांना पनिशमेंट द्यायचा तो. त्याचा चेहरा बघितलाच की पनिशमेंट नाही का झाली. राक्षस चांगला असतो का? बिलकुल नाही. हा म्हणजे तो तुम्हाला चांगलं करण्यासाठीच राक्षस झालेला असतो. सो त्याचे इंटेन्शन चांगले असतात. आता हा कोण? हा आहे जॅपनीज. बरोबर, जॅपनीज पेंगुइन नावाचा हा मास्क आहे. हा तो कोण आहे? पेंगुइन नावाचा तो एक त्यांचा मायथोलॉजिकल क्रिएचर आहे आणि त्याची त्याची त्याचं जे नाक आहे ना त्याचं एकदम चोची सारखं आहे. बघा, तो खूप खोटा बोलायचा म्हणून का? नाही, ते पक्षासारखी चोच असायला पाहिजे म्हणून त्यांनी जरा नाका नाकाला ती चोची सारखी ती अशी लांब बनवली आहे. सो तुम्ही बघितलं काय, प्रत्येक जे मास्क आहे त्याच्या मागे एक कॅरेक्टर असतं, त्या कॅरेक्टरची स्टोरी असते. ठीक आहे,
सो आज आपण तसंच काहीतरी करणार आहोत. आपण आपले स्वतःचे मास्क बनवणार आहोत, पण ते नुसते मास्क नसतात, ते कॅरेक्टर असतात, त्यांच्या मागे गोष्ट असते. पण त्याच्या आधी ना हे आता इतके आपण मास्क बघितले सगळे, ते असे केवढे इलॅबोरेट होते ना, त्याच्यात एकदम डिझाईन खूप जास्ती होत आणि त्याचे फेशियल एक्सप्रेशन वगैरे एकदम एक्झॅजरेट करून दाखवलेले आणि एकदम कलरफुल होते ना. पण मला लार्वा काय असतं माहितीये का? लार्वा शब्द ऐकलाय का? लार्वा म्हणजे पिल्लू फुलपाख. हा मधमाशी फुलपाखराच्या पिल्लांना लार्वा असं म्हणतात, कारण का त्यांचे फीचर्स अजून फुल्ली डेव्हलप झाले नसतात, त्यांना काही काहीच हळूहळू त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन सुरू झालेलं असतं. बरोबर बरोबर. सो मी आता तुम्हाला काही लार्वल मास्क दाखवणार आहे. आपल्यासारखीच माणसं आहेत बघा. आपल्यामध्ये सुद्धा काही काही लोकांचं नाक लांब असतं, काही काहींचं गोल असतं, काही काही नेहमी हसरे असतात लोक, काही काही नेहमी असे थोडे सॅड असतात. पपेट्स नाही, ते मास्क आहेत, ते खालती लोक दिसतात बघ, त्यांच्या चेहऱ्यावर घातलंय त्यांनी ते मास्क. काही काही डायरेक्ट ब्लॅकच. सो नुसते ते प्लेन व्हाईट मास्क आहेत, पण प्रत्येक मास्कला केवढं कॅरेक्टर आहे ना. इमोशन्स हे बघा. बरोबर, इमोशन येत आहेत त्याच्यात. डोळे केवढे मोठे आहेत, कॉन्स्टंटली मला बदक वाटत. खर त्यांचं तोंड काढलेले बदक वाटत, त्यांचं तोंड काढलेले बदक येते. भूत वाटतय, भूत. हो कारण का भूत का पांढरे येते. ड्रॉइंग बंद करा ना. एलियन ड्रॉइंग मध्ये स्क्रिबलिंग आहे. हे तर नक्की कोणीतरी पक्षी आहे आणि गोल नाक वाला कॅरेक्टर आहे ते. कोंबडी कोंबडी. सो ही लोक हे साधे साधे सिम्पल मास्क घालून वेगळे वेगळे कॅरेक्टर्स बनतात आणि मग ते स्टेज वरती ऍक्टिंग करतात. ब्लू कलरचे हे मास्क बघितले का? माणूस आणि प्राण्याला मिळवून बनवलेले मास्क. हे वाले की आधीचे वाले? हे वाले नाही, आताचे दाखवले. ते ह्याच्यात प्राणी कुठे दिसतात तुला? मला तर फक्त चेहरे ते असे मोठे करून लावलेले दिसतात. मला पिग दिसला. करला पण सेकंड नंबरचा पिग. पिग त्या बाईच्या चेहऱ्याला तुम्ही पिग म्हणालात? विचारी बर. पण हो तुम्ही जिने गोल्डन ड्रेस घातला. हे डॉक्टरच आहे. हे डॉक्टरच आहे म्हणजे कोणातरी कोणातरी डिस्चार्ज मिळाला. पण त्या तिघी नर्सेस बघा ना, त्या कसले म्हणजे खरे चेहरे वाटतात ना एकदम त्यांचे. आणि फक्त त्यांच्या डोळ्यांकडे जर का तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर त्यांचं सगळं एक्सप्रेशन त्यांच्या डोळ्यामध्ये बघा. नुसते डोळे बघा त्यांचे किती वेगळे वेगळे केलेत. कॅरेक्टर कळत एक नेहमी अशी चिडकी असते, एक नेहमी अशी बोर्ड असते थोडी, एक अशी नेहमी एक्साइटेड असते. असं वाटत असं म्हटला तसं ऍनिमल्स वापरून सुद्धा खूप लोक इन्स्पायर होऊन मास्क बनवतात. काय सुंदर आहे बघा ना हे मास्क. त्याच्या चेहऱ्यावरच जसं पेंटिंग केलंय ना असं स्वर्ली स्वर्ली युनिकॉर्न. युनिकॉर्नचा कलर? युनिकॉर्न तर पांढरा असतो.
आणि तू रेकॉर्डिंग नको सुरू करू, आरती करणारे असू मी घेऊन नाही जात. आणि हे कोण आहे बघू, स्क्विरल आहे, बेर आहे, चेहरा तर जाहीर करत आहे. हा बीवर म्हणायचं तुला, बीवर असू शकतो. कशा मोठ्या आहेत स्क्विरल्स, मोठ्या का दाखवल्या? कारण का आता जर का माणूस स्क्विरल बनणार असेल तर तेवढा मोठा होईल. स्क्रिबल मला ते तर डुक्कर वाटतंय, रान डुक्कर, रान डुक्कर वाटतंय. हो डुक्कर वाटतोय. ड्रॉइंग कोण करतोय? आपण करणार आहोत ड्रॉइंग आता पेपर वरती एक 5 मिनिटात. बर, आता आपण असे प्राण्यांचे वेगवेगळे मास्क बघतो. तर केरळामध्ये एक टायगर डान्स होतो, सगळे पुरुष असे फुल बॉडी पेंटिंग करून त्यांचा डान्स असतो आणि त्यांनी असे मास्क घातलेत बघा टायगरचे. ते टायगर मोठा टायगर वरती बसले असं दिसतंय मला. हो ना, ही बॉडी पेन केली आहे फुल. आणि त्रास सानवीने हात वर केलाय, बोल सानवी. आम्हाला स्कूल मध्ये शिकवलं होतं आमच्या टीचरनी. ग्रेट आयुष, बोल बोल. हे सगळेच लायन्स दिसतात बाहेर काढतायत आणि टायगर्स दिसतायत ना, मला असं वाटतं की मोठे टायगर्स वरती छोटे टायगर्स बसलेत. शरयू सांग. दादा मला असं वाटतं की ते टायगर्स आहेत पण त्यांच्या बॉडीकडे अजून एक टायगर बसला. म्हणजे एका टायगरवर कोणी असं बसू शकत नाही तर त्यांनाच मारून टाकतायगर दुसरा डान्स चालला. ओके स्पंदन बोल. असं वाटत की सगळ्यांचा सिंहासन वर लाल डोळ्यावाला टायगर बसलाय. आदिश्री. बोल आदिश्री. मला तर वाटतं की ते टायगर त्यांनी जे त्यांच्या अंगावर जो टायगर काढलाय ना तो रिअल वाटतो. तो असा डोळे मोठे करून बघतोय. स्वरा बोल. टायगर त्या पोटामध्ये एक टायगर आहे. टायगरच्या पोटामध्ये एक टायगर. ग्रेट. ओके राजनने बोल. एक सेकंड ना राजनने. हा आता बोल. त्याच्यातले काही काही टायगर्स जे आहेत ते लायन्स वाटतात. हे लायन्स वाटत आहे. तिथे चीता आणि पुढचे नॉर्मल वाघ. ओके ओके आयुष बोल. त्या लोकांना त्यांच्या अंगावर एवढं भारी पेंटिंग काढायला कसं काय येत? येस ईशान. बोल ईशान. ईशानच्या इथे आज ऑडिओ आणि व्हिडिओचा प्रॉब्लेम दिसतोय.
दादा एक सेकंड मला ईशानचा आवाज ऐकू दे. पुढचे नॉर्मल वाग वाटतंय तुला. ओके ओके दादा. नो दादा, स्वतःहून अनम्यूट करणारी लोक नको, हात वर करून बोलणारी लोक हवी आहे. म्हणजे सोपं जातं, नाहीतर आता थोडा वेळ बघितलं ना तुम्ही, कुणालाच कुणाचाच आवाज येत नाही, सगळेजण एकत्र बोलतात आणि मग प्रत्येकाच्या मताचा आदर केला जात नाही. हा येस जाई, जाई अनम्यूट नाही झालंय. येस दादा, ते मागे एक लायन आहे, त्याचे रेड डोळे बघून खूप भीती वाटते. येस ऍब्सोल्युटली. येस साहिल. दादा मला ना ते टायगर दोन पायावरती उभे असे. दोन पायावर उभे टायगर आहेत. येस ऍब्सोल्युटली, व्हेरी नाईस ऑब्झर्वेशन. ओके इरा, स्पंदन अजिबात स्वतःहून सोडायचं नाही काही. टायगरची एक शाळा आहे आणि सगळ्या प्रकारचे टायगर आहेत. ग्रेट. ओके ओके. अच्छा आरुषी, दादा मंदा दादा तो व्हाईट टायगर आहे ना, तो खूप फनी आहे. हो ग, खरंच की मी बघितला नव्हता एवढा वेळ तो. मला बाकीच्या सगळ्या गोष्टी इतक्या दिसत होत्या, आता तो एकदम उठून दिसायला लागला आणि आता मला फक्त व्हाईट टायगरच दिसतोय. थँक्यू अरुषी. ओके स्वरा बोल. दादा मला माझ्या रेड टायगरचे डोळे पण खूप भीती वाटते आणि तो व्हाईट टायगर पण असं बर्फात लागत आणि हलवान येतो जरा व्हाईट टायगर जो आहे तो. आणि रेड डोळे जे आहेत ते येस ते घाबराई सारखेच आहेत. आता मग अशी काही जणांनी सांगितलं. बोल ना स्वरा. आणि त्यांचे हात पण असे माणसांसारखे आहेत. हो माणसांसारखे. राईट. ओके अगम बोल. तो रेड टायगर खूप फनी वाटतो खूप. ओके बाकी सगळ्यांना तो स्केरी वाटतोय, आगमला तो फनी वाटतोय असं होऊ शकतो. ठीक आहे, मी पुढच्या इमेज वरती जातो नाहीतर इथेच राहून जाऊ आपण. पण ह्याच्या चेहऱ्यावरती थांबा, लोकांनी हात वर केलेले आहे, दादा दादा करू नका नाहीतर पार्थ दादाचं बोलणं सगळ्यांना ऐकू जाणार नाही. कोण स्वरा काहीतरी बोलायला लाग बरं तू. काय ग स्वरा, काय म्हणायचंय तुला स्वरा. स्वरा काय ग, काय म्हणायचंय तुला स्वरा. स्वरा काय म्हणायचंय तुला. कळतंय कसं होतं ते, आपण दोन जण जर का एकाच वेळेस बोलायला लागलो तर ओव्हरलॅपिंग होत, म्हणजे माझा आवाज तुला ऐकू जातो, तुझा आवाज सगळ्यांना ऐकतो. सो एव्हरी टाइम यू वॉन्ट टू स्पीक यू शुड रेज युअर हँड. इथे रेज हँडचं बटन आहे, ते दाबलं की तुम्हाला सोडता येतं, नाहीतर पार्थ दादा काहीतरी महत्वाचं सांगत असेल आपल्याला आणि ते मिस होऊन आपण एकदम आपलं दादा 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 एवढंच ऐकू येईल सगळ्यांना. ओके सो जेव्हा केव्हा बोलायचं आहे तुम्हाला तेव्हा तुम्ही रेज हँड करा आणि बोला. येस मला आणि माहिती आहे तुम्ही खूप छान छान ऑब्झर्वेशन करताय आणि सांगताय. सो येस वर आता बोल. मला मागच्या चित्रातलं एक विचारायचं होत कि त्या एका टायगर त्या याच्यावर ते डॉट तो टायगरच आहे का. चीता किंवा बिबट्या म्हणतो ना आपण. मला वाटत पण त्याच तोंड टायगर टायगर त्या मांजरात. मांजरी मांजरी आहेत ना त्या, मावशा मावशा आहेत एकमेकांच्या दादा. पण त्याचे ठिपकेत बघ
म्हणून ते लेपर्डचे चेहरे. यस स्पंदन बोल. असं वाटतंय की टायगरने टायगरला खाल्लंय. ओके. बर आतापर्यंत आपण जे आधी सगळे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामधला काय फरक आहे कोण सांगू शकतो मला? हा आता सगळ्यांनीच हात वर केलेले आहेत. ते कशासाठी केले ते माहिती नाही. तर त्यामुळे आता उत्तर देण्यासाठी ज्यांनी हात वर केला राजांनी. येस बाकीच्यांमध्ये मास्क होते ह्याच्यावर पेंटिंग आहे. बरोबर. गुड ऑब्झर्वेशन. सो पण हे पण मास्क आहे जरा पेंट केलेला मास्क आहे. जोकर तिच्या हानवटीचा एक ओट केलाय. गळ्याला दुसरा ओठ आहे. डोळे खरं तर बंद. वरच्या बापणीवरती सगळं पेंटिंग केलंय. एकदम चेहरा दिसतो. Yes, Arushi wants to say something. Yes, Arushi? दादा ते जे काही काही मास्क आहेत ना ते भूताचे मास्क वाटत आहे. हो ना. हे पण तू भूत बघितलेस का ग अरुषी? नाही. अग पटकन आरशासमोर जाऊन उभी राहा. का पटकन आरशासमोर जाऊन उभी राहा. तुला भूत दिसेल. आपण भूत हे कल्पनेतलं असं मानतो. भूत खरोखर नसतं. पण आपण जेव्हा कल्पनेतली कुठली तरी गोष्ट म्हणतो तेव्हा त्याला आपण भूत असं स्वरूप दिलंय. आणि एका चित्रकारानीच ठरवलंय किंवा एखाद्या मास्क मेकरनीच ठरवलंय की भूत नेमकं कसं दिसायला हवं, भूताचं स्वरूप कसं असायला हवं हे कुठल्या तरी एका चित्रकारानी ठरवलं आणि मग जगाने ते सगळं फॉलो करायला लागलं. ओके. सो येस यु आर राईट. ते भूतासारखं थोडस वाटतंय. ओके. आता खूप जणांना बोलायचं आहे. पार्थ दादांनी आज ज्या काही स्लाइड्स ओपन केल्यात त्याच्यामध्ये खूप जणांना त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायच्या. येस स्वरा दादा दादा नाही थांब. ज्या क्रमाने हात वर आले त्या क्रमानेच विचारणार. ओके. मंदार दादा थांबा थांबा. मध्येच बोलायचं नाही आहे. अजिबात नाही मंदार दादा. अजिबात मंदार दादा म्हणत बसा नाही तर मग चला. हा ओके. सुशरयू बोला. दादा आता तुझे चित्र दाखवलं होत ना तिचे नाक खाली वर आहे तर ते खूप असं फनी होत. पण आपले चेहरे नसतात. खालीवर थोडी असतात. रिअल मध्ये असं केलं नाही. रिअल मध्ये असतात ना. हे बघ आता रिअल मध्ये माझा चेहरा असा बघितलास तू तर मी जेव्हा हसतो तेव्हा ते ऑब्व्हियसली असं एका बाजूला जात. एक बाजू जास्त वर जाते एक बाजू जास्त खाली येते. आणि हे बघ फनी चेहरा बघायचा आहे ना तुला. हे बघ काही न करता सुद्धा फनी दिसतो चेहरा. हे बघ. सो यू डोंट हॅव टू डू एनिथिंग. यू जस्ट हॅव टू. कुठला फनी चेहरा आहे हा बघ माझा. ओके. सो स्वरा काय म्हणायचं होतं तुला? तसं दादाने कथकलीचा फोटो दाखवलेला तर मी एक दिवशी कथकली माणसांना पाहिलेला आणि ते कथक
म्हणजे भरतनाट्यम करत होते आणि पहिले खूप रडलेले कारण मी 4-5 वर्षाचे होते आणि ते मला खूप भीती वाटलेली आणि मग आई कारण मोठं असतं ना म्हणजे ते असं खूप जास्त जवळ आलेले बापरे म्हणजे तर तुला एकदमच भीती वाटली असेल. एकतर तू आत्ताही लहान आहेस आणि खूप लहान जेव्हा होतीस तेव्हा समजा जर का असं बघा छोट्या मुलांचे छोटेसे डोळे आणि त्या छोट्याशा डोळ्यांनी जेव्हा ते बघतात तेव्हा त्यांना मोठी माणसं किती मोठी दिसत असतील आणि त्याच्यामध्ये समजा जर का आणखीन खूप मोठं कोणीतरी आलं म्हणजे कथकलीचे जे मेकअप असतात ते खूप मोठ्या मोठ्याले असतात तर तसं कोणी आणखीन मोठं आलं तर आणखीन भीती वाटायची शक्यता. सो आणि दादा माझ्या बाबांनी डोळ्याचे मास्क बनवलेले तुम्हाला दाखवू. हो तू घेऊन ये तोपर्यंत आम्ही बाकीच्यांशी बोलतो. हे बघा अरे आणलास की लगेच. अरे वा वाव कसला मस्त मास्क बनवलाय ग बाबांनी. थोडे दाखवू. हो बाप रे बाप एवढे मास्क भरपूर लाडे बाबा स्वराचे. कुठेतरी आम्ही पार्टी करायला जाणार होतो नाही तर माझा बर्थडे होता तर सगळ्या मुलांना सगळ्यांसाठी एक वेगवेगळा ओके. सो सगळ्यांनी हात वर केलेत आणि सगळ्यांना खूप काही बोलायचं आहे पण आज करायचं नाहीये का मग काही आज नुसत्या गप्पा मारायच्या का. हो चालेल आज चित्र वगैरे नको काढायला. दादा दादा नाही नाही थोडा वेळ चित्र काढायचं. दादा असं करतो एक पोल टास्क ज्याच्यात स्पीकिंग आणि ड्रॉइंग असेल मग मेजॉरिटी विन. येस आता मी मेजॉरिटी डिक्लेअर करून टाकतो की आजची मेजॉरिटी आहे चित्र काढणे. सो येस सो लेट्स मूव फॉरवर्ड आणि हे सगळं आपण जे काही आज बघितलं निकिशाने खूप वेळचा हात वरती केलेला आहे. सो निकिशाला आता बोलू देत पहिल्यांदा. निकिशा खूप वेळ अजिबात बोललेली नाही. येस निकिशा केस पेंट केले असं वाटलं. येस येस राईट राईट ओके. सो आता आपण जोरा चित्रांकडे बघूयात. सगळ्यांनी पटकन आपले कागद आणि रंग स्पंदन. आता आपण आता खूप जणांना बोलायचंय म्हणजे जर का एकाला सांगितलं तर मला अगदीच मान्य आहे पण मग आज काहीच घडणार नाही. आपण नुसतं दादा दादा करू आपली मत मांडू आणि निघून जाऊ. सो आता आपण थोडं चित्र काढायला घेतलं ना की मग मध्ये गप्पा मारूया चालेल. माझ्या लक्षात येईल कोणी कोणी हात वर केला होता ते त्यामुळे मी प्रत्येकाला विचारणार. ओके रेडी. येस येस पार्थ. हे ते आपण पहिल्यांदा एकदम असे वेनिशियन मास्क बघितले ना कार्निवलचे एकदम डेकोरेटिव्ह फॉर्म्स तसे तसं मी हा एक मास्क बनवलाय. हा ना मला एक कोणीतरी असा रेसलर वाटतोय. रेसलर लोक असतात ना कुस्ती करणारे त्यांच्यासाठी बनवलेला मास्क आहे. दादा दादा आपल्याला स्टँडिंग की स्लीपिंग पकडायचं. आपण आज उभं करून पकडणार. ओके हे बघ आणि आपण ते लार्वल मास्क पाहिले ना तसं मी हे एक पक्षाचं लार्वल मास्क बनवले. दादा आपण कुठले पण मास्क बनवू शकतो ना. दादा हो आपण आज कुठले पण मास्क बनवतोय पण मी तुम्हाला काही काही ट्रिक्स सांगणार आहे ज्याच्याने तुम्हाला सोपं पडेल मास्क बनवायला. ठीक आहे मास्क ते ड्रॉ करायचे का. नाही नाही तुम्हाला जे हवेत ते करायचे मी सांगतो तुम्हाला. पण मी तुम्हाला सुरुवात करायला मदत करीन मग तुम्हाला जे मास्क बनवायचे ते बनवू शकता. म्हणजे कुठली आपण बर्ड किंवा एनिमलचं ना. आणि हे मास्क आहे का. नाही का पिक्चर आहे.
एका पिक्चर चौकोनी मास्क का नसू शकतो असू शकतो पण ते पिक्चर पण ओठ आहे त्याला पण डोळे आहे त्याला पण नाक आहे दादा डोळे दिसत नाहीये नाक डोळे नाक आणि डोळे दिसत नाही दादा जस्ट घरी गेला दादा जस्ट घरी गेला दादा तुझा डबल आवाज येतो किती पेजेस आडायचे एक 1345 काहीच चित्र नाही करत बर यस रयू हा या गप्पा नंतर निमय हा काय हो हो वा 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 मस्तच रे माझ चित्र आहे का ते थँक्यू सो मच ग्रेट ओके सो तुम्हाला एक माहिती आहे का पारदादानी रात्रभर जागून खूप मेहनत घेतली आहे तुम्हाला मास्क कशा पद्धतीने बनवायला सांगायचे आणि मास्कचा रिसर्च केलाय सो त्याने अख्खी रात्र फक्त तुम्हाला मास्क बनवता यावेत आणि सोपे बनवता यावेत म्हणून जागून काढली सो आता आपण मास्क बनवण्याकडे वळूयात दादा पण स्पंदन प्लीज वरा निमयचे चित्र काढलेलं ते मला दिसलंच नाही ओके ठीक आहे मग निमयचं चित्र आपण नंतर बघूयात परत आणि मी ते ट्विटरवर शेअर करेन आता आपण पारदादाच्या मास्क मेकिंग कडे जाऊया हो चालले सो बी रेडी बी प्रिपेअर आणि मस्त पैकी आता तयार राहा पण मास्क म्हणजे अशी एक गोष्ट असते ज्याच्या मागे तुम्ही लपून तुम्हाला जे काय कॅरेक्टर हवंय ते तुम्ही प्ले करू शकता बरोबर हो सो मी आता तुम्हाला बेसिक काही गोष्टी सांगतो ज्याच्याने तुम्हाला मास्क बनवायला सोपं पडेल आपला हात असतो ना तो आपल्या चेहऱ्या एवढा असतो हे माहिती होतं का तुम्हाला सगळे लावून जावा आपला हात एक्झॅक्टली आपल्या चेहऱ्या एवढा मोठा असतो दादा 2 मिनिट थांब ना बसतोय की नाही सगळ्याचा हात परफेक्ट एकदम हे पण मास्क असू शकतं येस राजन्य सो तुम्हाला जेव्हा ड्रॉ आपल्या स्वतःच्या चेहऱ्याचा फुल फेस मास्क बनवायचा असेल आपल्या हाताने आपल्या चेहऱ्याचा माप घ्यायचा आपला चेहरा एवढा मोठा आहे डबल येतोय नीट ऐकू नाही येत सॉरी बर आता ऐकू येते का हो आता येत पण आता येतोय ना बर सो आपला चेहरा आपल्या एका हाता एवढा असतो आणि आपले हात वापरून आपण आपल्या चेहऱ्याच चा माप घेऊ शकतो त्याच्याने आपल्याला किती मोठा आकार काढायचा हे सोपं पडत ठीक आहे सो नुसता असा हात ठेवून ह्याच्या भोवती एक हँड स्पॅन करणार हा झाला माझा मास्कचा बेसिक शेप आता मग वर्ण आपल्या फोरहेड वरन चार बोट पकडली की बघा आपल्या भुवे येतात हो की नाही तिथे एक बेसिक लाईन काढून देतो आणि आपलं नाक आणि आपले कान नेहमी एका लाईनीत असतात नाक जिथे वर सुरू होत तिथे कान वर सुरू होतो आणि नाक जिथे संपतो तिथे कान संपतो दादा 2 मिनिट थांब ना दादा 2 मिनिट थांब थांबवलंय त्याला थांब
मी एकाच लाईन रे बाल दादा पार दादा थाम दादा Like this? दादा लाइक दिस आता 2 मिनिट हो थांबतो 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 दादा लाइक दिस व्हाट लाइक व्हाट व्हाट लाइक दिस येस हे फक्त आपले बेसिक आधी मेजरमेंट्स आहेत त्याच्यावर तुला नंतर जसा चेहरा काढायचा आहे तसा तू काढू शकतोस बर परत पहिल्यापासून सुरू करायला हवाय का कोणालाही आपला हात ठेवा आणि त्याच्या भोवती एक गोल काढा आणि मग आपल्या चेहऱ्याचेच बोटांनी माप घेऊन तुम्ही बाकीचे त्याचे सगळे फीचर्स चे बेसिक लाईन्स काढू शकता की बर इथे आपल्या आयब्राऊज येणार आहेत इथे मध्ये नाक येणार नाक आणि कान हे एका लाईनीमध्ये असतात नेहमी मला ना सो आता तुम्हाला जसं हवंय तसे तुम्ही बाकीचे सगळे शेप्स भरून तुम्ही जर का सिम्पल शेप्स मध्ये त्याला ड्रॉइंग केलं ना तर तुम्हाला ते नंतर कलर करायला पण सोपं पडेल आणि तुम्हाला जे कुठले कॅरेक्टर आहे ना ते पण बनवायला सोपं पडेल दादा एक मिनिट थांब तुम्हाला हे असंच्या असं नाही काढायचंय मी फक्त माझं माझं एक मास्क बनवतोय तुम्हाला तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मास्क करू शकता ठीक आहे दादा मी आता माझा कुठला तरी प्राणी बनवायचं असेल तर प्राणी बनवू शकता तुम्हाला पक्षी बनवायचं असेल पक्षी बनवू शकता तुम्हाला असाच एक कुठला तरी म्हाताऱ्यासारखा चेहरा बनवायचा असेल बाळासारखा चेहरा बनवायचा असेल मला तुझ्यासारखा बनवायचं दादा आता मी माझा माझा ड्रॉ करू शकता दादा आता मी माझा माझा ड्रॉ करू शकते सो आपल्याला आता हे अख्खं तुम्हाला कलरिंग वगैरे करून संपवायला आज तर वेळ नाही आपल्याकडे सो तुम्ही हे तुमच्या वेळेत कलर करून ठेवा आणि मग एक मस्त तुमच्या मास्क बरोबर फोटो काढा पण मी जसं मगाशी म्हटलो की सगळे हे जे मास्क असतात त्यांना एक काहीतरी कॅरेक्टर असतं त्यांना नाव असतं त्यांच्या मागे काहीतरी गोष्ट असते सो तुम्ही तुमची तुमच्या कॅरेक्टरचं नाव आणि त्याच्याविषयी एक ओळ त्या फोटो बरोबर इंस्टाग्राम वरती पोस्ट करून नाटकवाला .com ला आणि मला टॅग करू शकता ठीक आहे आणि तुमच्या आई बाबांच्या मदतीने तुम्हाला जो काही शेप हवा असेल तो तुम्ही कट करून घ्या म्हणजे आता हा असा नुसता गोल आहे त्याचे कान आहेत पण मी जर का ठरवलं की मला ह्याची हा अनोटी अशी थोडी अजून लांब करायची तर तुम्ही तसं पण करू शकता ठीक आहे त्या मगाशी एका मास्क मध्ये जसं बघितलं की त्या बाईचा हानोटीचे ओठच झाले एकदम आता माकडासारखं दिसायला लागलं ना सो तुम्हाला कुठलंही कॅरेक्टर बनवायचं असेल आणि तुम्हाला त्याचे जर काही फीचर बनवायला अवघड पडत असेल तर तुम्ही मला आता विचारू शकता दादा मी फ्रूट प्लेट काढू शकते फ्रूट फ्रूट प्लेट मास्क बनवायचं तुला दादा
आणि त्या फ्रुट प्लेट मास्कच काय होणार, म्हणजे तू ते मास्क घातल्यावर तू काय बनणार, तू एक फ्रुट प्लेट बनणार. हो. आणि फ्रुट प्लेट काय करतो? मी त्याच्यावर कुठला तरी ड्रामा किंवा एक स्टोरी बसू शकते. त्या फ्रुट प्लेट वरती म्हणजे बोलणारी फ्रुट प्लेट आहे का ती? हो. म्हणजे मी असेच ऍपल बनाना वगैरेचे बनवेल खूप सारे, आणि मग टाइप ऑफ त्याला पपेट युज करून एक स्टोरी किंवा एक ड्रामा बनवेल. दॅट्स अ इंटरेस्टिंग आयडिया, व्हाय नॉट. आणि तुम्हाला माहितीये का, मास्कची सर्वात कूल गोष्ट आहे म्हणजे तुम्ही ते मास्क घातल्यावर तुम्हाला जे हवंय ते तुम्ही बनू शकता. सो इफ यू वॉन्ट टू बिकम युअर ओन सुपर हिरो, यू कॅन बिकम सुपर हिरो. You want to become an animal, you can become an animal. तर आता मला बघू एक एक करून काय ड्रॉइंग करताय. Excuse me, Dada. Yes, कोण बोलताय? हात वर करा प्लीज. मी. हा बोला. गम मी पहिले ह्याला कट करू का? नाही, आधी कट करू नकोस, आधी कलर कर आणि मग कट कर. ठीक आहे दादा, ते सोपं पडत जास्ती. ठीक आहे. येस साहिल. मी ना त्यांना तिथे मास्क काढला. अरे वा, बघू पुढे कर पुढे कर. अरे मस्त, मला ती मिशी खूप आवडली. त्याच्यावर दोन लिंबू पण काढ की. लिंबू का? कारण का त्यांची मिशी एवढी मोठी आणि दाट होती की त्याच्यात लिंबू बॅलन्स करता यायचे. काढतो. बघ, तुझी स्टोरी आपोआपच मास्क मधनं सांगता येते तुला. असे तू लिंबू काढलेस की लोक विचारणार की अरे हे लिंबू काय आहे. एक्सक्यूज मी दादा. येस अगं. एक्स्ट्राचे लाईट्स कट करायचे? नाही, तुला काय रंग कलर करायचा तर तू कलर कर. तू कसलं मास्क बनवतोय सांग मला. माझ्यासारखाच मास्क बनवतोय, पण त्या मास्कचं नाव काय? कोण आहे ते कॅरेक्टर? अगम. अगमच आहे का ते? बघू. मग आता जो चेहरा दिसतोय तो कोणाचा आहे? तो एक मास्क आहे. हा तू आता ड्रॉ केलेला मास्क आहे ज्याचं नाव आहे अगम. मग तू कोण आहे? तू कोण आहे? तुझ्या चेहऱ्याचं नाव काय? तू पण अगमच आहेस आणि तो पण अगमच आहे. अरे बापरे, खूप कन्फ्युजिंग आहे. ह्या मास्कला काहीतरी नाव दे ना. तुला हे मास्क घातल्यावर हर्षवर्धन. बघू हर्षवर्धनचा चेहरा बघू मला. ठीक आहे, असू शकतो हर्षवर्धन. बर, कलरिंग कर तू, सुरू कर. अनिशा अन्वी आणि इरा दाखवताय. कोणी पण दाखवताय. बटरफ्लाय मास्क मस्त आहे ग. अरे वा 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 इरा, स्केच पेन मधून आउटलाईन पण केलं. व्हेरी नाईस. एक एक करून. साहिल, मी तुझं बघितलंय, मस्त दिसतीय ती मिशी. तुझ्याकडे रंग असतील तर एक मस्त असे दोन पिवळे लिंबू बनव त्याच्या. बघू हे कोण आहे मास्क मध्ये, कोणाचा चेहरा आहे हा? ब्लॅक कुठे गेला?
म्हातारा माणूस आहे. म्हातारा माणसाला नाव आहे का काही? बर तू विचार कर, त्याला नाव दे, त्याला रंग, ठीक आहे? आणि मग नंतर फोटो काढून हे कोण आलं? जाई जाई मस्त पण माझ्यासारखा. अरे मस्त, मला आवडलं तुझं भूताचं मास्क निमय. या भूताची काय स्टोरी आहे? बनवायची स्टोरी. पण मला दिसते, बघू परत एकदा मास्क. त्याला असं काहीतरी स्पायडर सारखे शिंग दिसत आहेत. तो असं खूप चिडलेला दिसतोय. मे बी त्याच्या डोक्यावर स्पायडर आहे म्हणून तो चिडलाय. त्याच्या नाही, त्याच्या डोक्यावर स्पायडर काय काय त्याला प्रोटेक्ट करायला. ओ कूल. बर ठीक आहे, फिनिश कर आणि तुझ्या राक्षसाला नाव पण दे काहीतरी. अगम थांबा, आता बाकीच्या मला ड्रॉइंग बघू दे आधी. तू कलरिंग कर. वाव ऋत्विज, कोण आहे? करोना मास्क आहे. बघू बघू बघू. आणि हे मास्क घालून तू काय करणार मग? सगळ्यांना लांब थांबायला सांगणार तू? करोना हे माझ्यापासून 6 फूट लांब दुरीवर थांबायचं. मला वाटलं की तो असा सूर्य किंवा असा सिंह वगैरे. बट करोना इज कूल. कलर कर त्याला, छान रंग दे, ठीक आहे? आणि त्या करोनाला काहीतरी वेगळं नाव दे रे. करोना आता एकदम असं वाईट नाव झालंय. हे कोण आहे स्वरा बघू? हु इज दिस? भूत. भूत, त्याचं नावच भूत आहे. जोकर भूत. त्याचं नाव काय? आणि ते इथे पांढर पांढर सोडलंयस, ते नीट रंग बघू. घाई नको करूस तू. ते छान कलर केले. ह्याच नाव आहे शरयू. ईशानचा मास्क. वाव ईशान, शरयू कोण आहे? ह्या राक्षसाला काही नाव आहे का? काही स्पेशल कॅरेक्टर आहे का? त्याच नाव विजय. दादा हे विजय. दादा मी दाखवू. काल विजय पण एकदम हा हसरा चांगला राक्षस दिसतोय. रंगाने बघू. ते जे तुला छोटे प्लेस मास्क आहे ना, आणि ते छोटे छोटे अँट्स आहेत जे आता सगळ्यांना खाणार आहेत. दॅट्स अ कूल आयडिया. बघू एकदा परत तुझं. मला आता इतकी मला खूप जास्ती व्हाईट स्पेस दिसते. त्याच्या पुढे मागे अजून काही मोठी मोठी फळ काढ ना. आणि असे काढ की, असे काढ की आपल्या ना चेहऱ्याच्या शेपला फिट होणार आहे. म्हणजे ओठांसाठी मिरच्या. आणि आता जे वरती स्पेस ठेवली आहे थोडेसे व्हेजिटेबल्स काढणार आहे. हो पण असे काढ की त्याचे चेहऱ्यात मर्ज झालेले असतील, असे की आपल्या चेहऱ्याचा शेप घेऊन ते असं काहीतरी फळ किंवा भाजी झालंय असं केलं करता येते का बघ. ट्राय कर बघू. दादा काय स्वरा ऐकतोय मी स्वरा. आदिश्रीला दाखवायचं होत. आदिश्री आदिश्री वेळ आदिश्री. माझं अजून झालं नाही. बघू तरी एकदा दाखव मला.
वाव हाउ कूल मला ते ट्रायंगल डोळे खूप आवडले त्याचे या कॅरेक्टरला काही नाव आहे का तुला माहितीये का कोण आहे मी अजून ठेवलं नाहीये बर ठीक आहे तू कम्प्लीट कर ड्रॉइंग फिनिश कर आपोआप सुचेल तुला ना दादा गुड जॉब येस स्वरा तू माझ्या भूताचं नाव ऐकलंस नाही काय तुझ्या भूताचं नाव शरयू शरयू आणि शरयू काय करते सगळ्यांना घाबरवते हो का मग ते शरयूचे ते थोडे असे गालावरती जे व्हाईट स्पॉट आहेत त्यांना ब्लूनी भरून टाक ना मग कदाचित कमी घाबरतील शरयू बर तुला आवाज करू शकते येस कोण बोलवते कोण बोलवते साहिल अरे मस्त 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 तू हाताचा माप घेऊन ड्रॉइंग केलंस का आपण त्याच्या भोवती सर्कल ओके ठीक आहे चालेल निकिशा दाखव आयडिया हे कोण आहे हे मास्क कोण आहे नाही ऑडिओ क्लिअर नाही हो पण एवढं एवढा हाताचा माप होतोय ना पण जर हाताचा माप नाही झाला तर हनवटी होईल ना छोटी पण कशी असते हनवटी अशी बरोबर अशी असते बघा निकिशा तुझ्या हाताच्या मास्कचं नाव काय ते मास्क घालून निकिशाचा ऑडिओ नाहीये क्लिअर कोण बनतो काय होत आपल्याला मास्क घालून काय करता येत ते मास्क घातल्यावर जे आपल्याला ते मास्क न घातल्या नाही घातलं तर दाखवायचंय काय सुंदर बनवलंय रे ड्रॉइंग नाईस हे कोण आहे थांब तुझा ऑडिओ बंद आहे एक सेकंड थांब एक सेकंड थांब 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 हा बोल हा सांग आता त्याचं नाव पंख्या काय पंख्या खोंख्या खोंख्या कुंफू टीचर आहे हाव कूल मग आई बाबांची मदत घेऊन त्याला दोरी बांध दोन्ही कानाला ते मास्क घाल आणि आम्हाला काहीतरी मस्त कुंफू करून दाखव बर का आणि हा खूप रागीट असतो खूप रागीट असतो दादा पण कुंफू करणारे तर एकदम शांत असे फोकस्ड असतात कारण का ते केवढं मेडिटेशन करतात येस रेणुकाचा बघा वाव रेणुका हे कोण आहे काय सुंदर आहे भूत कोणाचं भूत सुंदर भूत की अरे बापरे हे केवढं सुंदर आहे मला भीतीच वाटली असं आहे का हे सुंदर भूत येस ऋत्विज ऋत्विज तू व्हिजिबल नाहीये सत्ता अनिशा दाखवते अनिशाचं झालंय कधी बटरफ्लाय मास्क एक आहे हो मास्क घातल्यावर काय करता येईल तुला मी आरशात बघणार तू आरशात बघणार हे मास्क घालून पण ते आणि मग काय होणार तुला बटरफ्लाय सारखं दादा येईल का
दादा हे बघ हे मास्क घातल्या तुला जाऊन असं फुलांवरती बसता येईल का? मला वाटतंय बसता येईल. मास्कला बसवणार फुलांवरती. मास्कला बसवणार चेहऱ्यावरती आणि तू बसणार फुलांवरती. नाही बसवणार. बर तू एकदम मस्त केलंयस, पण त्याला ना आई बाबांची मदत घेऊन कट कर आणि त्याच खरच मास्क बनवून वापरत जाते. एकदम सुंदर बनवलंयस. थँक्यू. आणि बघ तू जसं ते मास्क घालशील ना, तुला ते मास्क सांगेल की त्याला काय काय करायला आवडतं, त्याला कुठली फुलं खायला आवडतात. त्याला नाव आहे का याला, ह्या बटरफ्लायला? कँडी बटरफ्लाय. कँडी आहे ह्याचं नाव. हॅलो कँडी, नाईस टू मीट यू. गुड जॉब, गुड जॉब. अजून कोणाचं झालंय बघू बघू. तर यू येस बघू. वरती जो काढलाय तुम्ही टोमॅटो काढलाय, त्याला अँट्स खातात आता सगळे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल. दॅट्स कूल. आणि तू हे चेहऱ्यावर घातल्यावर काय होणार, लोक तुझा चेहरा खायला येणार? नाही मधमाशी येऊन बसेल ना चेहऱ्यावर. कस काय, तिला तर फळच दिसतात. नेक्टर पिते मधमाशी, ती फ्रुट्स नाही खात ऍक्च्युली. हो काही घाबरायची गरज नाही शरीर तुला. आदिश्री दाखव बघू. वाव काय अमेझिंग झाले ते. गुड जॉब. मला त्याची टोपी खूप आवडली. नाव काय ह्याच हिच? कलर केल्यावर मी ठेवणार आहे. कलर केल्यावर ठेवशील? बर ठीक आहे, चाल. छान कलर कर, एकदम मस्त ड्रॉइंग झालंय. हा कोण आलाय राक्षस, त्याचं नाव काय होतं बरं? निमय तुझ्या राक्षसाचं नाव सांग परत बघू एकदा. हॅलो हॅलो याचं नाव काय? हॅलो याचं नाव? हॅलो नाही मग. कॅलोस्ट. कॅलोस्ट, बापरे खूपच भीतीदायक नाव आहे. मला तर नाव म्हणता म्हणता भीती वाटते. कूल. युएसए नाव आहे. कॅस्ट्रो. हे कोण आहे? इराणी कोण बनवलंय? कोणाचं मास्क आहे? मी जोकर बनवलं. पण तिचं नाव काय आहे? तिचं नाव काय आहे? तिचं नाव श्रेया आहे. आणि मग अच्छा तुझ्या शाळेतली श्रेया. अच्छा मग तू तिचं मास्क घातलं की तुला आई बाबांकडे दोन दोन चॉकलेट येणार का? एक तुझ्यासाठी, एक इरासाठी आणि एक श्रेयासाठी. दॅट्स अन आयडिया. ट्राय कर. रमा बघू. ओके सानवी थोडस ड्रॉइंग पुढे. अरे वाव हे काय मस्त. कोण आहे? मला असं काहीतरी फुलासारखं, असं लोटस सारखं काहीतरी दिसतंय मला मागे मोठ. जोकर. जोकर आहे हा? या जोकरला नाव आहे का? आणि काय नाव यार जोकरच? जॅक आहे याच नाव. आणि जॅक कसला जोकर आहे? हसणारा जोकर दिसतोय. आणि त्याला काय करता येत, त्याची काय
त्याला जगलिंग येत का? हो त्याला जगलिंग येत. बर मग हे मास्क घालून तू आता जगल करायला अशी शिकशील. त्याला मस्त एकदम ब्राईट कलर्सनी कलर कर. हा मस्त झालंय ड्रॉइंग. ठीक आहे. टॉकी हँडी, मला टॉकी हँडी बघू जरा परत एकदा. काय गोड होतो टॉकी हँडी. काय करतो आणि दादा एक मिनिट जरा. मला टॉकी हँडी खूप आवडलाय. टॉकी हँडी एकदम गोड आहे. टॉकी हँडी घातल्यावर काय करता येतो? टॉकिंग करता येत. मग ते काढलं की बोलायला अलाउड नाही का? दॅट्स अ गुड आयडिया. म्हणजे जे कोणी मास्क घालेल त्याचा बोलण्याचा चान्स असं करायला पाहिजे आपण. अजून कोणाचं झालंय बघू. आयुष बघू. बोल स्वरा. मी तुम्हाला ऐका. नाईस. आता काहीतरी डायलॉग वगैरे पण म्हणायचंय. आता तू ते मास्क घातल्यावर तू सर्व्ह झाली आहेस. सो मग आम्हाला भूतासारखं घाबरायचं पण. या मास्क घातलं ना की तू शरयू बनून जाणार आहेस. सो आता फक्त शरयू सारखं वागायचं. असं करते शरयू. ओ माय गॉड शरयू खरंच भीतीदायक आहे. नाईस गुड जॉब निमय. मला तू फक्त कसं पेन्सिलनी कलर करतोयस ते खूप आवडलं. माझं हे वाला सुद्धा ड्रॉइंग आहे ना ते फक्त पेन्सिलनी केलंय मी. आणि याच एकदा परत ते डेंजरस नाव सांग रे मला ते लक्षात राहायला थोडा. कॅलॉस. नाईस गुड जॉब आयुष. थांबा इरा एक सेकंड बघू. आयुष स्पंदन. क्यूट आयुष. हु इज दिस? कोण आहे? त्याचं नाव जगली आहे. त्याचं नाव जगली आहे. आणि जगली काय करतो? तो एक जोकर आहे. बघू परत एकदा जोकर. त्या जोकर सारखं मस्त कलरफुल रंगवशील ना तू. नाईस. आणि जगलीच स्पेशल टॅलेंट काय? कधी कधी तो त्याच्या गावामध्ये फिरतो आणि लोकांना असे फनी फेसेस दाखवतो. हाऊ कूल. दॅट्स सो नाईस. सो तू पण आता जगलीचं मास्क घालून सगळ्यांना फनी फेसेस बनवून हसवणार आहेस आता. थँक यू सो मच. माझं मास्क अजून स्पंदन. बापरे आपल्यात एक वाघ आलेला आहे. सिंह. सॉरी मुफासा. सिंह मुफासा आहे. वाव. सो तू आता हे घालून मुफासा बनणार. अँड यू विल बी द किंग ऑफ द जंगल. मस्त ते कट करून ते मास्क सारखं वापर आणि
मुफासा ऍज अर्फ किंग काय करशील तू आपल्या जंगलासाठी? आपल्याला अजून झाडं सगळ्यांना वाचवशील ना? आपण थोडी झाडं पण लावूया का आपल्या जंगलामध्ये? गरज आहे ना, आपण थोडी झाडं लावूया आय थिंक. थँक यू मिस्टर मुफासा. इरा तू नाव सांगणार होतीस तुझ्या मास्कचं? हो इरा, तू एक दुसरं मास्क बनवलेलंस. इरा बोला. या मुलीचं नाव मी मंजुलिका ठेवलंय. मंजुलिका बापरे. खूप पिक्चर बघतेस ना तू इरा? आणि मंजुलिकाच हे काय, मंजुलिका काय करते? कथक करते. कथक करते मंजुलिका. नाईस. आम्ही मंजुलिका. Okay, so right now, guys, you can continue along with your mask making. But before that, I'll ask you to just show your mask and say bye to Pat Pulsare. I'm watching you guys. I hope I'm audible to you all right now, and you can all show your masks and let's say goodbye to Mr. Pat Pulsare. Dada? Yes. आता वाजलेले आहेत 12:17 झालेली आहेत आणि आता वेळ झाली आहे दुपारी मस्तपैकी जेवायची आणि ईशानचा मास्क रंगून झालेला आहे. वा वा ऍब्सोल्युटली तू दाखवू शकतेस, असं काही नाही की तू दाखवू शकत नाहीस. तुम्ही वेगवेगळे मास्क वापरू शकता, घालू शकता. आणि आपला साहिल बघा आता तलवार घेऊन तयार आहे, त्यांनी तलवार सुद्धा बनवलेली आहे. आणि आमचे तानाजी मालुसरे आता युद्धावर चाललेले आहे. आणि आमच्या तानाजी मालुसरेंना कोणी कॅच करू शकत नाही असं त्यांच्या टी शर्ट वर लिहिलेलं आहे. हर हर येस. आणि इथे सगळेच मास्क मला आता दिसत आहेत, खूप सुंदर सुंदर मास्क आहेत. साहिल मस्त, आरुषी छान, आदिश्री गोड, सानवी आहा, ईशान वो, आयुष दिखाओ, आयुष दिखाओ अपना जोकर दिखाओ. इकिशा मस्त, आगम मस्त, मंजुलिका भूत आहे आणि इरा सुद्धा मोठ भूत आहे. येस. सो अनिशाचा मास्क मला दिसू द्या. स्वरा मस्त दिसतोय मास्क. स्वरा काढलाच कशाला, लावलेला आता मास्क. आणि आता आपण मस्त पैकी सगळे जण मास्क दाखवून बाय बाय करूयात. 12:19 थँक यू टू पार्थ दादा आणि कॉंग्रॅच्युलेशन ऑल्सो. अगम मस्त, अगम व्हेरी गुड.